कायमची वाट करता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर काही भाग हा ॲश्योर्ड रेनफॉलचा झोन आहे, तर काही पर्जन्य छायाच्या मध्ये मोडणार आहे की ज्या एकीकडे खूप जोरात भरपूर पाऊस होतो तर दुसरीकडे बिलकुल कमी पाऊस होतो, आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा अप्रोच काय असेल हा देखील आम्ही त्यानिमित्ताने ठरवणार आहोत. आम्ही वर्षभरामध्ये 5,000 गावं ही दुष्काळमुक्त करण्याचा कार्यक्रम आखू इथपर्यंत इच्छाशक्ती ही अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दाखवली आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की लोकसहभाग आम्ही जेवढा वाढवू, एनजीओच्या माध्यमातून काही CSR ऍक्टिव्हिटी देखील याच्याशी आम्ही त्याचे कॉन्व्हर्जन्स याच्यासोबत करतो, याचं सगळं मॉनिटरिंग करण्याकरता एक आम्ही मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस CMTO असं आम्ही तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली हे असेल आणि पंकजाताई ज्या या विभागाच्या मंत्री आहेत तिथल्या राज्यमंत्री आणि सचिव असं याचं रेग्युलर मॉनिटरिंग आम्ही करू, आणि याचं थर्ड पार्टी ऑडिट होत राहिलं पाहिजे म्हणून डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन जी आहे ही याच्यावर काम करेल, आणि ती याचं जे थर्ड पार्टी ऑडिट आहे हे थर्ड पार्टी ऑडिट ही सातत्याने ते करत राहते. आज आमच्या मराठवाड्यामध्ये इथे मी मागच्या वेळेला मी 2009 अनेक वर्ष मी सांगतोय तिथे मराठवाड्यातल्या सभांमध्ये जाऊन सांगतोय, आज जी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ना ही तिथल्याच नेत्यांमुळे. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांचे साखर कारखाने आहेत म्हणून आम्हाला पण साखर कारखाने पाहिजेत, म्हणून जिथे पाणी नाही ज्या मराठवाड्यामध्ये तिथे या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून साखर कारखाने काढले त्या मराठवाड्यात. मराठवाड्यातली परिस्थिती आता अशी आहे जवळपास तिथे जर समजा बोर खटल्या 1200-1200 फूट खाली पाणी लागत नाही, 1200 फूट तिथे ऊस लावत आहेत. या नेत्यांच्या स्वार्थासाठी तिथे साखर कारखाने काढले जात आहेत. तिथे ड्रिंकिंग वॉटरचे प्लांट्स काढले जात आहेत, एवढंच कशाला तिकडे बियरचे प्लांट्स काढले जात आहेत जिथे पाणी नाही. सर्वे नॅशनल ज्योग्राफिकचा सर्वे माझ्याकडे, त्यांनी जो सांगितला त्याच्यामध्ये की त्यांनी मराठवाड्याचा जो सर्वे केला त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की ही गंभीर गोष्ट आहे आपण लक्षात ठेवा. त्यांनी असं सांगितलंय की आजची परिस्थिती ही जर कायम राहिली आणि त्या मराठवाड्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर 2050 पर्यंत मराठवाड्याचा वाळवंट होईल. त्याच्यात त्यांनी असं पुढे दिलंय की जर तो वाळवंट झाला तर ती जमीन परत पूर्ववत करायला साधारणपणे 150 वर्ष लागतील. ही आज मराठवाड्यातली परिस्थिती आहे. या राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी ओढवलेल्या आहेत आणि हातनात भरतोय आमचा शेती.